आज आपण पायथॉनच्या लिस्टची कॉपी कशाप्रकारे केली जाते हे पाहू. मी पहिल्यांदा सिटीज नावाची एक लिस्ट तयार करतो आणि त्याच्यामध्ये 3 नावे मी लिहितो, मुंबई, पुणे आणि नागपूर. तर ही आपली लिस्ट तयार झाली. याच्यानंतर आपण या लिस्टची एक प्रत म्हणजे कॉपी तयार करू. सिटीज टू इक्वल्स टू सिटीज हा कमांड वापरून मी सिटीजची कॉपी सिटीज टू या नावाने तयार करतो. आता आपण आपल्या सिटीज लिस्टचे कंटेंट्स प्रिंट करून पाहू आणि त्याच्यानंतर सिटीज टूला प्रिंट करून पाहू. या ठिकाणी आपल्याला सिटीज टू या लिस्टमध्ये सिटीजच्या लिस्टमधील सर्व नावे प्रिंट झालेली दिसतात. त्याच्यानंतर आपण बनवलेली जी कॉपी आहे सिटीज टू त्याच्यामध्ये एक नाव जोडून पाहू. त्यासाठी मी सिटीज टू डॉट अपेंड ही कमांड वापरून एक नाव जोडतो आणि सिटीज टूला आपण प्रिंट करू पाहू. तर या ठिकाणी आपल्याला 4 नावे दिसतात. आता याच्यानंतर आपण आपल्या मूळ लिस्टला प्रिंट करून पाहू. तर येथे मूळ लिस्टमध्ये देखील आपण केलेला बदल या ठिकाणी दिसून येतो. याच्यानंतर आपण मूळ लिस्टमध्ये बदल करून पाहू. त्याच्यासाठी मी सिटीज डॉट इन्सर्ट ही कमांड वापरून त्याच्यात एक नाव जोडतो आणि आपण सिटीजला प्रिंट करून पाहू. या ठिकाणी आपल्याला 5 नावे दिसत आहेत. आणि आता आपण याची जी कॉपी आहे सिटीज टू तिला प्रिंट करून पाहू. तर या ठिकाणी देखील आपल्याला केलेला बदल दिसून येतो. म्हणजे पायथॉनमध्ये आपण जेव्हा एखाद्या लिस्टची कॉपी बनवतो त्यावेळी ती कॉपी ही डायनॅमिक कॉपी बनते. म्हणजे मूळ लिस्टमध्ये किंवा त्या लिस्टच्या कॉपीमध्ये तुम्ही कोणताही जर बदल केला तर तो बदल दुसऱ्या लिस्टमध्ये देखील आपल्याला झालेला दिसून येतो. लिस्टची जी कॉपी आहे ती अशा प्रकारे काम करते.